बदलायला कठीण नाही, विचार बदलायला कठीण नाही, फक्त विचार पाहायला शिका, मग धरायला शिका, मग वाकवायला शिका, आणि मग वळवायला शिका. सुरुवात तुम्ही बघायला शिका. तुम्ही विचार बघणार कसे? विचार दिसतात, तुम्ही डोळे मिटा आणि विचार बघायला पहा. तुम्हाला विचार दिसतात, ते येतात, जातात, राहतात, काय स्वरूपाचे राहतात, काय स्वरूपाचे जातात, सगळं आपल्याला दिसत असतं. पण आपण तो कधी प्रयत्नच करत नाही. आपण प्रयत्न करत नाही. पुष्कळ लोक प्रयत्न करतात वृत्तीरहित होण्याचा, थॉटलेसनेस असं ज्याला म्हणतात ना, तो प्रयत्न करतात. मी असं म्हणेन तो प्रयत्न तुम्ही करूच नका. ते तुम्हाला कधी जमणार पण नाही, कधी जमणार पण नाही. जमलं तर किंचित एक सेकंद जमेल. पण थॉट म्हणजे विचार पाहायला शिका, विचार धरायला शिका, विचार वाकवायला शिका, विचार वळवायला शिका. पाहायला शिकलात ना की पुढलं सगळं सोपं आहे. चालायला आपण लागलो ना की मुक्कामाला पोचणार. ए लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ ए फर्स्ट स्टेप, असं एका चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलंय. की तुम्हाला लॉंगचा म्हणजे लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला पहिलं पाऊल टाकलं पाहिजे. तसं पहिलं पाऊल म्हणजे विचार पाहायला शिका. आपल्या मनामध्ये विचार चांगले येतात का वाईट येतात आपल्याला विचार येतात हेच माहीत नाही. मग चांगले आणि वाईट कोण बघणार? आज जगामध्ये दुःख का? विचार वाईट म्हणून, बाकी दुसरं काही कारण नाही. विचार माणसाचे बिघडले की आपण म्हणतो माणूस बिघडला, समाज बिघडला. म्हणजे काय? समाजाचे विचार बिघडले. म्हणून आपल्याला फक्त एकच काम करायचं, विचार बदलायचे, विचार चांगले करायचे. नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स, विथ गुड थॉट्स, विथ हार्मोनियस थॉट्स, विथ एक्सलंट थॉट्स. आणि मग काय होतं ते बघा. तुम्ही म्हणा वामनराव कठीण आहे. कठीण तर आहेच. कुठलीही गोष्ट जर चांगली असेल ना ते ती कठीणच असते. कुठलीही गोष्ट बघा, पहिला नंबर काढायचा असेल शाळेमध्ये कठीणच आहे. आणि शेवटचा नंबर काढायचा असेल तर प्रयत्न करायला नको आपोआप. जे चांगलं असतं ना ते कठीण असतं, आणि जे कठीण असतं ना ते चांगलंच असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की विचार पाहायला कठीण नाही, फक्त थोडा प्रयत्न लागतो. आणि प्रयत्न केल्याशिवाय काहीही जगात मिळत नाही. म्हणून जीवनविद्येचा एक मोठा सिद्धांत आहे, देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ, हा आमचा सिद्धांतच आहे. मग प्रयत्न आणि प्रार्थना ही जीवनरथाची दोन चाकं आहेत, प्रयत्न आणि प्रार्थना. प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा, प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा, प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा. मग त्या प्रयत्नाला यश येतं की नाही? पहा, येणारच. आणि म्हणून प्रयत्न करा विचार बदलण्यासाठी. आता तुम्ही म्हणा विचार बदलायचे कसे? मी काय काय अगदी फार सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कळलं की नाही? माझ्याकडे एक बाई आली, मला म्हणाले वामनराव मला अगदी सोप्यातल्या सोपी साधनं सांगा, सोप्यातल्या सोपी सोपी साधनं मला सांगा. मी म्हटलं करशील? हो म्हणाले करेन. मी तिला सांगितलं, बघ तुझ्यासमोर जो कोणी येईल, स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोण जो काही येईल तुमच्यासमोर, एवढंच म्हण, देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, एवढंच म्हण पुरे. आणि तू हे आजपासून कर, आणि तू आज केलंस ना उद्या मला सांगायलंय ती आलीच नाही. आता ह्याच्यापेक्षा सोपं काय आहे का? ह्याच्यापेक्षा सोपं काय मला सांगा? समोर येणारा माणूस आहे, बघा देवा याचं भलं कर, संपलं.
देवायचं भलं कर, देवायचं भलं कर, किती सोपं आहे. देवायचं भलं करा विचार आहे, लक्षात घ्या, देवायचं भलं करा विचार आहे. आणि हा विचार तुमच्या जीवनात क्रांती करेल, जीवनात क्रांती करेल. तुम्ही ज्याचं भलं व्हावं असं इच्छा कराल ना, तो तुम्हाला अनुकूल होईल. जे प्रतिकूल असतात ते अनुकूल होतात, फक्त त्यांच्याकडे पाहून त्यांना मनापुढे आणून देवायचं भलं कर असं म्हटलं पुरे. मी घडलेली गोष्ट सांगतो. मी अशा तऱ्हेचा एक विषय मांडला होता प्रवचनात, आणि आमच्या नामधारक जे आहेत म्हणजे शिष्य मंडळी, त्यांना हे मी नेहमी सांगतो, तुम्ही विचार बदला, अमुक करा, तमुक करा, असं करा, तसं करा. तर एकदा मी असं सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांबद्दल जर चांगले चांगले विचार करायला लागलात ना, की त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. काल मी त्या गोष्ट सांगितली तुम्हाला राजाची. मी त्याला एक सांगितलं, तू असं जर करशील ना तर बघ तुला किती प्रतिसाद चांगला मिळतो ते. त्याने असा विचार केला, एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये एक बॉस कुठून तरी ट्रान्सफर होऊन त्यांच्याकडे आला त्यांच्या ऑफिसात. तो बॉस म्हणजे एकदम खडूस, अत्यंत चिडखोर, रागीट, आणि फाईली अंगावर फेकायचा इतका रागीट. ह्याने विचार केला आमच्या नामधारकाने की सद्गुरु सांगतात ते करून तरी बघूया. मी का मगाशी सांगितला हा सूर्या जयद्रथ, त्यांनी एक महिनाभर एकच प्रयोग केला. त्या बॉसबद्दल जितकं चांगले विचार करता येतील ना तितके चांगले विचार केले. देवा त्या बॉसचं भलं होऊ दे, देवा त्या बॉसचं कल्याण होऊ दे, देवा त्या बॉसला चांगली झोप लागू दे, देवा त्याची चांगली भरभराट होऊ दे, त्याला प्रमोशन मिळू दे, असं जितकं त्याचं चांगलं चिंतन करता येईल तेवढं केलं त्याने. एक महिन्यानंतर त्या बॉसनी ऑफिसर्सची घेतली मीटिंग, हाताखालच्या जे ऑफिसर आहेत त्यांची मीटिंग घेतली, आणि बोलता 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 एक वाक्य बोलला, तुमच्या सर्वांमध्ये माझा एकच हिता चिंतक आहे, तो म्हणजे हा इथे बसलेला मनुष्य. त्याला आश्चर्य वाटलं की मी कोणाला सांगितलं नाही, बॉसला तर नाही सांगितलं, पण इतरांना कोणाला सांगितलं नाही, हे घडलं कसं. आणि बाकीचे लोक माझ्या त्याच्याकडे बघायला लागले, हे घडलं एकच जीवनविद्या. मी का सांगितलं, सासू सुनांची भांडणं का होतात, भावभावाची भांडणं का होतात, मित्रामित्रामध्ये भांडणं का होतात, फक्त आपण अनिष्ट विचार करतो म्हणून, बाकी दुसरं काही कारण नसतं. आणि म्हणून हे विचार तुम्ही बदला, नशीब बदलेल. बहिर्मनाच्या द्वारे तुम्ही अंतर्मनाला सतत देत राहिलात चांगले विचार, चांगल्या भावना, चांगल्या श्रद्धा, चांगल्या कल्पना, चांगल्या धारणा, हे चांगलं चांगलं जर तुम्ही फीडिंग म्हणतो ना की नाही, ते फीडिंग करत राहिला सबकॉन्शियस माइंडला, तर सबकॉन्शियस माइंड विल रिस्पॉन्ड अकॉर्डिंगली. आणि म्हणून ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स, असं म्हणतात डॉक्टर मर्फी. ते अगदी योग्य आहे की तुमच्या जीवनामध्ये जे जे घडतं ना, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, कंडिशन्स म्हणजे परिस्थिती, इव्हेंट्स म्हणजे घटना, आणि ॲक्ट्स म्हणजे कृती. हे सर्व जे तुमच्याकडनं घडत असतात ना, ते तुम्ही ज्या विचारांचं जे पोषण केलेलं असतं त्या विचाराप्रमाणे त्यांच्या रिॲक्शन्स होतात. म्हणून जीवन हे ॲक्शन अँड रिॲक्शन आहे. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,